हिंगोली जिल्ह्यातील जामटी फाटा ते केंद्रा खुर्द हा रस्ता दहा वर्षापूर्वी बांधण्यात आला होता आज पावितो तो, तो दुरुस्त न संपूर्ण मार्गावर मोठमोठे मोड़ खड्डे पडले आहेत गावकऱ्यांना जामटी फाटा ते केंद्रा खुर्द रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे मागील दहा वर्षापूर्वी झालेला रस्ता काही ठिकाणी पाण्यामुळे तर काही ठिकाणी झाडे झुडपे वाढल्यामुळे धोक्याची घंटा बनला आहे रस्त्यावर वेळोवेळी अपघात होत असून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याची कामे मागील दहा वर्षापूर्वी झाली होती परंतु सध्या परिस्थितीला या रस्त्यामध्ये मोठाल्ले खड्डे पडले असून रस्त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे संबंधित अभियंता यांचे सतत या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी या अपघातासंदर्भात माहिती देखील दिली आहे अद्याप कुठल्याही पुढाऱ्यानं पुढाकार घेतलेला नाही त्यातच गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खिल्लारे यांच्यासमोर अपघात झाला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी अमोल पाटील गोरेगावकर सदरील रस्ता हा गोरेगाव लहाना केंद्रामार्गे रिसोडला जाणार आहे या ठिकाणी हा मोरे मामाचा माल म्हणून ओळखला जातो या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो एका साईडला कसलेला आहे दुसऱ्या साईडला झाडं आहेत आणि जेव्हा समोरून माणूस येतो तेव्हा या रस्त्यातच गड्डे असल्यामुळं येणाऱ्या चढाने येणाऱ्या गाडीची जी गती आहे ती इथे कमी होते आणि या कारणास्तव या ठिकाणी अपघाताचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे सदरील समस्या या रस्त्याची जी समस्या आहे ती आम्ही आदरणीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांच्या कानावर घातलेली आहे आदरणीय खासदार हेमंत भाऊ पाटलाच्या कानावर घातलेली आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे आम्ही या खात्याचे जे अभियंता आहेत श्री निळकंठे श्री खोरणे श्री मोहोळ यांना फोन केला असता हे तीनही कर्मचारी नॉट रिचेबल दाखवत होते त्यामुळे आपणा सर्वांच्या साक्षीनं मी आपणास या सगळ्या अभियंत्यांना आणि बांधकाम विभागाला विनंती करतो की हा रस्ता आम्हाला सुरळीत करून देऊन आमची समस्या मिटवावी आणि येत्या काळात हा या रस्त्याचा जो दर्जा आहे तो चांगला होईल या आपण काम करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो सदरील अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अमोल खिल्लारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून व लोकप्रतिनिधींना फोन लावून संबंधित रस्त्याबाबत सुधारणेची मागणी केली आहे रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यावर लोकप्रतिनिधी खासदार हेमंत पाटील यांनी येत्या दहा दिवसांमध्ये रस्त्याचं काम मार्गी लागेल असं आश्वासन ग्रामस्थांना आहे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य भैया पाटील गोरेगावकर यांनी सुद्धा रस्त्याबद्दल तात्काळ दखल घेऊन संबंधित अभियंत्याला फोन लावून तात्काळ काम करण्याचे आदेश दिले असल्याचं समजलं आहे एम डी टी साठी बालाजी देशमुख हिंगोली जिल्हा प्रतिनिधी